सोसायटीची क्रिकेट मॅच होणार आहे आणि हा सामना रंगणार आहे किंग कॉंग हुप्पा हू या वर्सेस चला गसयानो चेंडू फळी खेळूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. एमएचजे सोसायटीच्या आगळ्या वेगळ्या क्रिकेट मॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी आहे माजी क्रिकेटपटू प्री रणजी स्टार समीर चौगुले. प्री रणजी म्हणजे रणजीला माझी सिलेक्शन होता होता राहिलं होतं. म्हणजे त्यांनी असं ठरवलं होतं की समीर चौगुलेला घेऊया घेऊया नको घेऊया असं बऱ्याच वेळेला झालं होतं. 9 वेळा असं झालं. शेवटी मी ठरवलं की मी अंपायरिंग मध्ये माझं करिअर करतो म्हणून मी आता एक मोठा अंपायर आहे. रसिक मित्रांनो, ही मॅच अतिशय आगळी वेगळी आहे कारण ही मॅच आहे स्त्री विरुद्ध पुरुष. आता आपण बघणार आहोत पुरुष क्रिकेट टीम काय करते ते. पत्ते खेळते पुरे काय चाललंय तुमचं? अरे तुमचं इंट्रोडक्शन आहे ना. पॉइंट लक्षात ठेव. 14 आले 17 आले नंतर प्रसाद चिडतात. अरे लक्ष द्या ना जरा. पुरुष टीम जी आहे त्यांचं इंट्रोडक्शन आता मी देणार आहे. पुरुष टीमचं नाव आहे किंग कॉंग हुप्पा हुया. हुप्पा हुया हुप्पा हुया जिथे गाको नमैया हुप्पा हुया हुप्पा हुया. आता स्त्री क्रिकेट टीम कडे वळणार आहोत. स्त्री क्रिकेट टीम आहे चला गसयानो चेंडू फळी खेळूया. जोरदार काळ्या काय चाललंय हे? काय मांगळागुरीचे खेळ खेळताय तुम्ही इकडे? चला कसं आज म्हटलं ना त्याच्यामुळे मंगळागौर खेळायला लागलो. हे आता का बाया आता का बाया आमच्या हिनं सुचवलं वाटतं. आवडलं ना तुम्हाला? आवडलं ना? कसलं काय आवडलं? काव्याचा दर्जा बघूनच कळला कवी आमच्या घरातलाय म्हणून. एक मिनिट शांत व्हा. आपला क्रिकेट खेळायचंय की नाही? तर रसिको ही क्रिकेट मॅच अतिशय आगळी वेगळी आहे. याचं कारण काय तुम्हाला सांगतो मी की जो जिंकेल, समजा पुरुष क्रिकेट टीम जिंकली तर त्यांना सोसायटीच्या गच्चीवर ओली पार्टी करायला मुभा मिळणार आहे. पार्टीचा सगळा खर्च स्त्रिया करणार आहे. एक मिनिट, जिंकेल म्हणजे आम्ही जिंकलो आणि फक्त सगळा खर्च नाही सगळी तयारी पण. हो तयारी करण्यासाठी बोंबील अंडा भजी आणि चिकन रस्सा सगळं पाहिजे. पाहिजे कांदा लिंबू चिमूक पाहिजे सगळं मिळणार. पिपी सगळं बस का सगळं मिळणार. आणि ऐका हो सगळं मिळणार तुम्हाला पण आधी जिंकून तर ऐका. आणि जर स्त्री टीम जिंकली तर त्यांना त्याच गच्चीवर भिशीची पार्टी करायला मिळणार आहे आणि आणि त्याची सगळी तयारी पुरुष करणार आहे. आता आपण वळणार आहोत टॉस कडे. ओके दोन्ही कॅप्टन्स आहेत. ते कॅप्टन्स आहेत सुभेदार वहिनी आणि प्रसादजी. या सुटूया नसतं वहिनी टॉस करत असतो. काय माहितीये क्रिकेट मधलं काय माहितीये का? मला माहितीये मला माहितीये सोपं तर आहे. मला लसूण चिवडा बनवता येतो मग क्रिकेट खेळायला काय जाते? कशाला काही संबंध नाही. आता चिवडा करण्याचा आणि क्रिकेट खेळण्याचा काय संबंध आहे? त्या सुभेदार वहिनी तोंडाला ते बडबडत असतात. एक मिनिट काय वाईट बोलत्या? काय चुकीचं बोलल्या? चिवडा बनवतात त्या. हा त्याला चिवडा बनवता तरी होतो. हा माया म्हातारीला माया तुमच्या आईला माया सासूला चिवड्यात लसूण जरी सापडलं ना तरी वकाऱ्या करते बका बका. मी म्हातारा म्हणू नको माझ्या आईला. बोलणार तमाशा शब्द
इश तिकडे आहे ना, झुंज तिकडे आहे, तुम्ही इकडे काय? अरे संपवायची मॅच लवकर, पत्ता जरा ऐका, टॉस करायचंय ना आपल्याला. हा कॅप्टन कोण आहेत मला सांगा. एक काम करा सुभेदार वहिनी, काय सुभेदार वहिनी तुम्हाला काय हवंय? मला कोबीची भाजी. ऐका काय वहिनी, तुम्ही भाजी म्हणते तुभे का? कोबी पाहिजे काय? कोबीचा काय संबंध आहे? अहो छापा पाहिजे का काटा पाहिजे? टॉस सोडून द्या ना, छापा काटा मारू दे. ओ वहिनी तुम्हाला काय पाहिजे? बॅटिंग. यांना बॅटिंग द्या. तुम्हाला पाहिजे तसं खेळा, पाहिजे तुमच्याकडे नियम काही नाही. असं नाही करू शकत, असं क्रिकेट आहे ना, असं नाही, नियम असतात काहीतरी. आम्ही बोलतोय ना, असंही हरणार, चार बॉलचे चार गिरायक. नाही नाही, मी बोलतो ना, आम्ही बोलतो, ऑपोजिट टीम वाले बोलतोय ना. आमचा काय ऑब्जेक्शन नाही, काही असू दे, त्यांना खेळू दे, त्यांना हरवायला किती वेळ लागतोय? बरं असं म्हणताय? हा म्हणतोय. मग एक काम करा तुम्ही, ना लवकर मॅच संपवा, तुमचा ब्रँड पण हळूच कानात सांगा, सो येऊन जाईल तुम्ही डायरेक्ट पार्टीला. काय बोलता? म्हणजे आता हे ठीक आहे, हरकत नाही. हे बघा, त्यांनी तुम्हाला मुभा दिलेली आहे, तुम्ही काही खेळा, असे काय काही टेन्शन नाही, त्यांनी मुभा दिलेली आहे. तुमची बॅटिंग आहे, तयार आहेत? कोण कोण जाते पहिल्यांदा? शिवाली आणि भोजने वहिनी. पिपी ये इकडे. अरे इकडे ये पिपी. पिपी तिथं राहा ना, तुझी फिल्डिंग इथं आहे. हा असा प्लेअर कोण घेत का हो टीम मध्ये? अरे चालते असं पिपी, इकडे थांबे, जाऊ दे, चला बसून कर दे. अंपायर राईट आर्म ओवर द विकेट, ही साइड राईट आर्म ओवर द विकेट. काय विटी दांडू खेळा लागली तू? क्रिकेट आहे क्रिकेट सारखं खेळ की? मला शिकवलं ना, माझी अक्कल काढायची नाही. विकू सांगू शकतो मला? माझी अक्कल काढायची नाही. अरे अक्कल नाही काढली तू, क्रिकेट अरे काय चाललंय? आवाज कुत्रा सांगतो. अरे चाल ना मागे, अरे मागे जा, मागे जा, मागे जा तिकडे. नमा लय व्हायला लागले. टाक ना, तू पण काय करतोय या कबालाचं गिरायक आहे? त्यांना कसंही खेळायची परवानगी दिली ना तुम्ही, मग त्या कशाही खेळतील? ही मी आहे आणि तो बोल ना, मग सासू आहे वच्छला. आता डोल्यू दे ना, बघा तुम्ही आता खेळ पहिले. आम्ही खेळतो मी, टाका मार मार. चिटिंग आहे म्हणजे स्टंप हा. अरे हे कुठलं क्रिकेट आहे? अंपायरचं बोट मुरगळलं जात, हिला खेचून घेऊन जातात, हे काय चाललंय हे? अरे ह्याला अर्थ नाहीये रे, सांग. हे झालं
कोण येतं आता खेळायला? या लवकर काय ते पुढचा प्लेअर येत आहेत. कप्तान विशाखा सुभद्र एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी झाला पाहिजे. ऐका ना, हे बोट निकामी झाले. करंगळी करे ना, आउट झाल्यावर मी आता चला चला खेळा. हे कसं खेळायचं आता वहिनी? हे असं करून मागे टाकलं त्याने, कसं खेळायचं वहिनी? हे ना असं नाही करायचं, साईड लाव तुम्ही. हे असं गेलं ना, हे लागते असं राहायचं. इथं सगळं मोकळं आहे, कशाला लागायची भीती नाही, काय नाही. जेवढं उशीर राहा तेवढं उशीर राहा. हा इकडे पण मोकळं इकडे पण मोकळं वहिनी. फक्त इकडं चला रे. स्टंप लागले महिला संघाला एक रन मिळालेला आहे. एकच रन, एकच रन मिळालेला आहे. मारीन कान पडत गप्पस इकडे. तुम्ही शांत राहा, घरी जाऊन सलाइन लावायला लागेल, एवढं करताय तुम्ही. चल भोजने बॉल टाक, बॉल टाक भोजने, बॉल टाक सर आउट कर, बॉल टाक. ताई हा खूप इंटिमेट फील्डिंग करतोय. अरे काय चाललंय? अरे ते इंटिमेट फिल्डिंग करतो, ही कुठली फिल्डिंग आहे ते सांग मला. इकडे स्लिपला, स्लिपला पाहिजे पिपी. मी सॉरी स्लिपला यायचं. मी याला घेतलाय का मुला टीम मध्ये हेच मला कळत नाही. चल भोजने तू बॉल टाक, हिला मी आउट करतो, बॉल टाक. चल काय स्टाईल आहे उभी राहायची. शिवाली परब आउट झालेला आहे. पुढचा प्लेअर कोण आहे? लज्जोजी बॅटिंग ला येणार आहे. अरे हे कुठली पद्धत आहे बॅटिंग करायची? अंपायर बसून करतात त्या. स्टंप दिसेना झालेत. तुम्ही सांगितलं होतं कशाही खेळला तरी चालतील. आता बोगा, चल भोजने स्टंपर. मी मुद्दाम टाकला, म्हटलं आपल्याला पण स्कोर पाहिजे. चला 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 पुढचा बॉल, पुढचा हरकत नाही, आपला पण खेळायला पाहिजे ना जरा. काय बिल्डिंग वर कामाला तिकडे? हे काय हे डोक्यावर कुठे ठेवलं मॅट? चला कमा भोजने स्टंपात भोजने. महिला संघ जबरदस्त खेळत आहे. दोन बॉल मध्ये दोन फोर त्यांनी मारलेले आहेत. त्यांचा स्कोर झालेला आहे 9 रन. अरे भोजने दोन फोर मारले आहे, ह्याचे हातच सुटायला गए. अरे मारते ते मारते न बघता मारतायत ते. आता विकेट काढ तुम्ही. चला 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 शेवटचा बॉल आहे भोजने. तू भोजने नीटा कॅच घ्या खांडेकर. ओके घेणार हा मरतोय कर. Thank you.
ओवर संपलेली आहे, पहिली ओवर संपलेली आहे. लज्जोजींनी 4 ची हॅट्रिक मारलेली आहे. जोरदार डाल लज्जोजींसाठी झाले पाहिजे. एक ओवर 13 रन हा स्कोर झालेला आहे लेडीजचा. भोजने 13 मारल्या. ह्यानं काय सोडला. आता हे बघा, लय मारायला लागलेत, काहीतरी प्लॅनिंग करायला लागलं. ऐका बघा, ऐका मी काय बोलतो, शूटिंग करायची. पिपी बस ना तू तिकडे, इथं बस पिपी, इथं बस खाली बस, बोल दे बस, कळलं ना भोजने, कळलं ना, रेडी. तुम्ही बॉलिंग कोण काय काय हे काय पहिल्यांदा भेटतायत 15 वर्षांनी. चला चला, बॅटिंगला कोण आहे? कॅप्टन विशाखा सुंदर बॅटिंगला आहे. वहिनी 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 कम ऑन, असे अशा कुठे बसताय? आमच्या ठेल्यावरती मी असेच बसते. इथे ठेल्याला नाही, इथे खेळायला आलेलो आपण. प्रसाद खांडेकर कॅप्टन आणि समोर कॅप्टन, हे दोघेही कॅप्टन कॅप्टन समोर आलेले आहेत. राईट अमोर 6 टू गो. भोजने गोऱ्या, तो सेल लागला तो साड्यांचा कळलं का तुला? माहित आहे मला, पलीकडच्या स्टोरला ना. माझ्या मोबाईल वर जर फोटो आले साड्यांचे, माझ्याकडे पण आहे. दाखव दाखव आहे तो. त्याच्याशी मी काय करू शकतो? वहिनी खेल मे और प्यार मे सब जायजे. खेल मे सब जायजे ना, म्हणजे ठीक आहे. आता दाखवतो तुम्हाला 13 रन बरोबर आहे. सो गाईज, अशा प्रकारे लेडीजच्या टीम ने केलेले आहेत 13 रन. आणि जेंट्सच्या टीम ला करायचे आहेत 14 रन. सो बघूया नेक्स्ट इनिंग मध्ये काय होतंय ते. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी घ्या एक छोटासा ब्रेक. आपण विचारूयात आपल्या हास्य रसिकांना, सई मॅम कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? मला कमेंट करण्यापेक्षा सामन्यात पुढे काय होतं याची भयंकर जास्त उत्सुकता लागलीय. ही संकल्पना बाप आहे, तुमचं सादरीकरण त्याच्याहून जास्त बाप आहे. आणि आता पुढचा सामना प्लीज लवकर रंगवा, आम्ही आतुर आणि उतावळे झालो आहोत की काय होतंय. आय वॉन्ट मुलींची टीम टू विन. आणि मला असं फिलिंग आहे की तेच जिंकणार आहेत, कारण मुलांची टीम फार जास्त ओव्हर कॉन्फिडेंट दिसते. आणि चिअरलीडर्स साठी एकदा जोरात टाळ्या. मस्त मस्त सुंदर अप्रतिम. थँक्यू थँक्यू मॅम. प्रसाद सर, पहिली शिट्टी विशाखासाठी आणि दुसरी तुमच्या सगळ्यांसाठी. वा वा विशाखा, व्हॉट अ कॉन्सेप्ट. काय कॉन्सेप्ट आहे, फॅन्टॅस्टिक. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा सामना रंगवलाय, मला असं वाटतं की ऍक्च्युअल क्रिकेटचा सामना बघताना जेवढी प्रत्येक क्षणोक्षणी आपली एनर्जी वाढत जाते ना, तसं आमचं आत्ता झालंय. मला आत्ता इथे एक वेगळं फिलिंग असं येतं की खेळावर तर आपलं प्रेम आहेच क्रिकेटवर, पण त्याच्या जोडीने विनोद, ही दोन मोठी साधनं एकत्र बघताना विलक्षण काहीतरी अनुभव येतोय आणि तो तुमच्या सगळ्यांमुळे येतोय. सो हॅट्स ऑफ तुम्हाला सगळ्यांना. माझं म्हणणं की पुरुष सामना जिंकोत किंवा स्त्रिया सामना जिंकोत, डझंट मॅटर, ती चुरस मी किती एन्जॉय करतोय मला ते जास्त महत्वाचं आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. लवकरात लवकर उत्तरार्ध बघण्याची मला इच्छा आहे. सुपर. थँक्यू थँक्यू सो मच.
मध्ये स्त्रियांच्या टीमनी तब्बल 13 रन केलेले 13 रन एकदा समोरचा दिसत नाही कारण नसताना करत बसते तसं आमचं आहे ओके ओके आणि आता पुरुषांच्या टीमला जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकण्यासाठी 14 रन करायची गरज आहे तुम्ही करणार ना त्यांना कुठे येतात 14 रन करता अरे 14 रन तर आम्ही असेच डोळे बंद करून करू ताई ताई ह्याने मला डोळा मारला ए कोणी मी डोळा मारला मी असं म्हटलं 14 रन तर आम्ही सहज करू शकतो असं केलं एक डोळा बंद आणि एक डोळा उघडा याला म्हणतात डोळा मारणं ताई आता हा मला इंटिमेट टिप्स पण देतोय ओ नाही काय मी बघा वहिनी मी नाही तुला हिम्मत असेल तर मला दे ना इंटिमेट टिप्स तिकडे काय काय चाललंय तू तिकडे बाबा गो कोणाची हिम्मत आहे मला इंटिमेट टिप द्यायची आहे मला माहिती ना अरे पण मी फक्त एवढंच बोललो ना 13 रन पाहिजे म्हणून असं केलं असं कसं बोलणार आम्हाला जिंकायला 14 रन पाहिजे अरे थांबा कुठे एवढी चर्चा करताय 14 रन आम्ही तिघेच करून घेऊ तुम्ही तिघेचा चौथा कुठे आहे तुमचा तो बघा तिकडे चल अरे माझी मीटिंग चालू आहे हे काय आहे व्हेरी गुड हा कोण प्लेअर आणलाय तुमच्या तुम्ही चालू करावं लवकर उगा नुसती बडबड बडबड चालले लवकर चालू करा ओके आता मला सांगा तुमच्या की बॅटिंग कोण करणार मी येणार पहिली बॅटिंग बॅटिंग मी करणार ऐक लय वेळ जातो टाइमपास नको बॅटिंग मी करणार हा ठीक आहे मरू द्याला करू दे पहिली बॅटिंग एका बॉलाचं गिरे काय कर जा नॉन स्ट्रायकरला कोण ओके ओके ऐक गौर मी काय बोलतो पहिला बॉल त्याला मारू दे स्ट्राईक घ्यानंतर सगळी मॅच संपवून टाकतील बॉल ठीक आहे चल इकडे 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 मला नको येते मला कशाला देत आहे तुझ्यावर आहे सगळं सुभेदार वाहिनी तुम्ही आता फिल्डिंग लावून घ्या सगळं तयार आहे तुमचं ही टपरी कधी उठणार काय करायचं टपरीचं काय करायचं चला उचला आता तुझा ठेला एक मिनिट थांबा मला हे पाणीपुरीचा ठेला लाभायचा आधी आता खेला मग ठेला आला जो उचल उचल मला माहिती आहे कसं अरे नगरपालिकेची गाडी आली त्याला काय म्हणायचं गाडी गेली बाई आहे नाही थोडा हलू हलू लाभा माझा सगळा गाता पडला आता काय करू मी घ्या हो काही होत नाही घ्या चांगला आहे घ्या गेली ना नक्की गाडी गेली आहे हा गेली गेली अच्छा तू ठीक आहे अरे अरे हे काय केलं तुम्ही अहो स्टंप आहे ना तो आता पुसत आहे कागद आहेत का अरे 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 काय हे एवढा क्रिकेटचा अपमान कधी बघितलेला नाही आम्ही हा हे काय कागद आहेत बघा हे बघायचं काय हा हे पुसा जरा आता अरे 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 बस आता लावा ते तुम्ही लाभा मला अरे लाभा ना बाबा लाभा लाभा जरा मी बिल्डिंग लावते बिल्डिंग चला बिल्डिंग लावा हे हे लाजो 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 तो पिकर ओ सुभेदार वहिनी ते पिकर नसतो किपर असत किपर पिकर कुठला पिकिंग नाही किपिंग करतात ती हा तेच ते हे माहिती रे क्रिकेट घे हा ठीक आहे आता फिल्डिंग लावूया हा फिल्डिंग करूया हो हो फिल्डिंग लावूया
काय केलं तुम्ही? तुम्हीच तर बोलत फिल्डिंग लावा. आम्ही फिल्डिंग लावू. आणि तुम्हाला वाटतं ओ सुभेदार वहिनी असं करून ते पट्टी? तुम्हाला जजेसची फिल्डिंग नाही लावायला सांगितली हो. क्रिकेट मधली फिल्डिंग लावा. तिकडे फिल्डिंग लाव. तू पिपी बघला यार. अरे यार हे उठव त्याला, त्याला उभं कर ना यार. पिपी ए पिटो पिटो पिटो. गरज आहे का या प्लेअरची तुमच्या टीमला? नाही त्रास देत राहील पूर्ण मॅच. अशिवाली नीट फिल्डिंग करा. हे बघा अहो ही कसली फिल्डिंग आहे ही? काय आहे याच फिल्डिंग ने तर कित्येकांची विकेट काढली आहे मी. पिपी एक रन काढा, एक रन पिपी. साइड साइड सांगा, साइड सांगा. कायची साइड? कायची साइड पाहिजे तुला? तुला कायची साइड पाहिजे? अरे यार काय कायची साइड पाहिजे तुला? बॉलिंग करताना साइड सांगतात हे भी माहित नाही. बॉलिंग करायला पाहिजे. तुम्ही थोडं बंद करा. मी काय करा? मी काय तुझं काय बोलू? अरे यार तू आवाज करू नको. अरे जान कुठला सूर लागतो हा? चल चला चला साइड सांगा, त्याशिवाय मी अलाउ नाही करणार. साइड सांगा. साइड माहितीये मी सांगते सांगते माई साइड कॉमर्स साइड. कुठली साइड? ही कुठली साइड सांगितली? आहे माय साइड. मग काय करायचं? चला ना खेळूया. आऊ टाकू द्या. कुठून पाहिजे तिकडून टाकू द्या. 1 मिनिट मी कुठून पण टाकीन. मी टमच्या वरून टाकीन, टमचा खालून सेंटर मधून कुठून पण टाकीन. ठीक आहे आता यांना आक्षेप नसेल तर काय मला प्रॉब्लेम आहे? एक रन, एक रन पिपी. एक रन सिक्स मारणार रे. नाही नाही ना मामा. बायका बॉल खातात. बायका बॉल खातात. अरे बॉल नाही खातात, लाडू खातात. अरे लाडू आहे तर लाडू आहे. पिपी मस्त खेळतोय तू, मस्त बॅट लागली पिपी. बॉल खाल्ला. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे यार बाई काय पगड्याला दोन भोक तरी राहणार रे. कोण बाई आहे यार? पिपी देख देख. शिवाली शिवाली फिल्डिंग चेंज, फिल्डिंग चेंज. पिपी सेम अप, पिपी सेम शॉट. काय असं बिदार वहिनी? भाव कुठे दिसतील? मॅच बघायला नाही आले. अगं नाही ते दारू आणायला लागले आहेत. ते आता 15-20 दिवस लॉकडाऊन होईल, मग दुकान बंद आहेत. स्टॉक करायला पाहिजे, नाही तर आभाळ होईल ना. आणि आता शेवटचाच तास आहे दारूचं दुकान उघडे. दारू बंद होणार आहे. एकच तास राहिलाय. बघ तुझं लक्ष विचलित करायला बोलतात, तू लक्ष ठेव. अरे तू खेळू नको यार, तू माझ्यासोबत चल आपण दारू स्टॉक करू. अरे असं काय नाहीये पिपी, माझा आहे बंद होईल ना. पिपी माझा. अरे बाबा दारू बरोबर मजाक नाही बाबा. बॅट चांगली लागते पिपी. नंतर ब्लॅक ने घ्यावी लागेल. मी नाही बॅट लागलेली स्वतःला आवडून. ए पिपी नाही जाऊ दे. कांडेकर आऊट झाला ते बरा झाला. मी खेळतो भोजने.
14 रन एक फोर मार रहा है संपूर्ण टाकर मैच मैं आई ना संपूर्ण टाकर उगत टाइम पास संपूर्ण टाकर मैच बैट कूड़े भोज नहीं है एक फोर एक सिक्स संपूर्ण पर आता फील्डिंग चेंज अरे क्या है ये अच्छी अस्ते का फील्डिंग चें ये क्रिकेट ना हुए हैम्पर हैम्पर बाजू लगा चला बोलो भोज नहीं है तेरे का खेला खेला आता सा बॉल टाकी थे ना माला तो तुम सा बदलास गया चाहता खेला खेला ओय माता रे वच्चल है डोले वाटर उनका ही बगती डोला खाली हसनु को है हसनु को बग बग आज तो आप वर्गस तुला टोला उन्हरे भोजने भोजने लक्ष्य देवन का भोजने हाँ जाती तू आता पार बाउंड्री चला यार जाती भोजने इमोशनल ब्लैकमेल करते हैं लक्ष्य नहीं माला माहिती हारा लाले मनु चिड़चिड़ करता है काही टेंशन नाही मी बरोबर बॉल पाठवतो बघा हां माता रे तयार आहे का तू कुठे आहे अरे का 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 या काय दिवस आले तू माता रे व ए भोजने अरे भोजने लक्ष कान बंद करून घ्या भोजने हो तुझा मुलगा शाबास भया वच्चला त्या ग 9 महिने पोटात वाढवलं ना ग तू याला बघ बघ आज तोच तुला उडवाया निघालाय भोजने भोजने लक्ष देऊ तू तू पारू नाळ बघितलं नाही पावसाळ बघितलं नाही स्वतः भिजली पण पोराला पदरा खाली घेतला ग म्हातारे भोजने लक्ष नको देऊ तू कान बंद कर याच्यासाठी चपला शिजवल्या 9 महिने पोटात गोळा सारखा वाढवला याला वाढवला मोठा केला त्याला पाळला पोसला याच्यासाठी बोलणे लढू नको तू कान बंद कर म्हातारे उठायला तयार हो भोजने 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 इमोशनल है भोजने आए आए ए हां आए हां हां आए आए अरे आई आई तुला भी जास्त त्रास नाही देणार तुम्हाला आउट पाहिजे ना हे घ्या मी माझ्या आईला मारू देणार नाही कोणाला अरे कुठली आई एक मिनिट हे बघा मी अंपायर आहे मला बॉल द्या पिला जरा रे मला अंपायर आहे मी खरं माझ्या आईला कोणाकडे टाकायचं नाही कळलं ना अरे कोण तुझ्या आईला टाकताय लहानपणापासून तिला मला वाढवले किती त्रास घेते मला माहिती एक मिनिट मला सांग तुझी आई पिवळी होती का बघ ना जरा पिवळी काय पिवळी माझ्या आईकडे इंद्रधनुष्य बघून मोठा झालोय मी बरोबर आहे पण बॉल द्यायला मिळेल देणार ए ए वॉचमॅन दुसरा बॉल दे रे हा जी शाब्दी इधर आहे जा तुझ्या आईला घेऊन जा बाय जा काय भोजने यार तू पण मारता मला नाही खेळायचं तुमच्यात माझी बॉलिंग करून झाली आहे मला ज्याचा बदला घ्यायचा होता त्याचा बदला मी घेतलेला आहे आता कुणाला बॉलिंग करायची मी करते मला एवढं सर्वांना सांगायचं आहे की लेडीज टीमने 13 रन केलेले आहेत आणि जेंट्स टीमला जिंकायला 14 रन करायचे आहेत आता बघूया पुढे काय होतंय दोन्ही कॅप्टन समोरासमोर आहेत बघूया सगळ्यांना माहिती आहे चालू कर ना मॅच बढिया खेळो राईट अमोर राईट अमोर 6 टू गो जोरदार हाना वहिनी 6 खाली कर अंगाशी अरे अरे दोन बॉल कसे टाकता तुम्ही अरे हे आयुष्यात क्रिकेट मध्ये कधी बघितलं नाही मी एक मिनिट दोन बॉलचा डेड बॉल आहे हा हे चालणार नाही आणि एक मिनिट ही कुठली स्टाईल बॉल ही कुठली स्टाईल कुठल्या हातात बॉल आहे तो हे बघा स्टाईल तर कशाही वापरू शकतो असं कुठेही काही लिहिलेलं नाहीये माझ्या वाचनात आलेलं नाहीये पण दोन बॉल अजिबात टाकायचे नाहीत एकच बॉल टाकायचा एक बॉल टाकते हा एकच बॉल टाकायचा चला या हा राईट अमोर 6 टू गो कधीची मॅच संपवा 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 चाललंय भाबे अरे तो आहे ना एकदम डेंजर खेळाडू आहे मी त्याचे सगळे मॅच बघितलेले आहेत तू कुठे बघितले अरे तो मॅच खेळायचा ना तर मी बाहेर आहे ना ठेला लाबायचे पाहिजे करू नको माझ्याकडे एक मॅजिकल बॉल आहे बघ आता टाका
तयार आहे तयार आहेत कमान वहिनी सामना अतिशय अटीतटीचा झालेला आहे बघूया पुढे काय होत आहे ते वहिनी येऊ द्या बॉल मागे कसा गेला बॉल मागे कसा गेला हे बॉल मागे टाकतायत हो ही कुठली धावत आहे इथे बॉल टाकलं मागे माझी स्टाईल आहे नाही नाही हे बघा हे बघा एक मिनिट स्टाईल सर मी मगाशीच म्हटलेलं आहे स्टाईल चालू शकते पण बॉल पुढे जायला हवा नाही मला दोन हातात बॉल घ्यायला लागतील नाही दोन बॉल नाही मिळणार सांगितलं तुम्हाला एक एकच एक मला अरे नाही एक काम करा तुम्ही इथून टाकिता बॉल मागे जा तुम्ही एक काम करा तुम्ही त्या बाजूने टाका म्हणजे काय तुमचं तोंड या साईडला राहील आणि बॉल इकडे जाईल शाबास काय हा भारी आहे हा चला चला डन चला रेडी अरे तुम्ही अपमान आवरा मध्ये भारी अरे बाप रे या इकडे कुठे गेला हे असं कसं ते इथून कसं घ्यायचं मी नाही मला तेच कळत नाही पण आता ह्या इकडे बॉल लागला मी कसं घ्यायचं इथे नाही हे बघा आता स्टाईलचं मी सांगू शकत नाही स्टाईल कशाही वापरू शकतो पण बॉल तुमच्याकडे याची गॅरंटी बॉल जाईल त्यांच्याकडे तुम्ही खेळा गौरव तू पण तयार टाकला तरी बॉल त्यांच्यापर्यंत पोहोचेल गौरव तयार राख तुझ्याकडे येऊ शकतो हे आयुष्यात पहिल्यांदा बघतोय क्रिकेट मध्ये दोन्ही तयार आहेत बॅट्समन आता कळत ट्रेन घेते की जाते एक मिनिट एक मिनिट राईट नंबर फोर टू यू अशा रीतीने हा सामना स्त्रियांनी जिंकला आमिर सर एकदम म्युझिक वाजवा मला माझा आनंद व्यक्त करायचा आहे